नमस्कार, जनवार्ता मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। सुरूद मंडळाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या मूकबधिर शिक्षण केंद्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न। निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी पुण्यातील इच्छुक उमेदवार लढवत आहेत नामी शक्कल। आणि सत्तावादी राजकारणामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडले असून भ्रष्टाचाराने कळस केला आहे। बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे यांचं प्रतिपादन। सुहृद मंडळाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या मूकबधिर शिक्षण केंद्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात पार पडले। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित, लोकमतचे संपादक विजय बावीसकर, मस्के कन्स्ट्रक्शनचे प्रमुख विनायक मस्के, वैशाली मस्के, सुहृद मंडळाच्या कार्याध्यक्ष कल्याणी मानके, प्राचार्य विकास पाटोळे आदी उपस्थित होते। विशेष मुलांचे हे कलागुण पाहून तेजस्विनी पंडित भावनाविवश झाल्या। त्या म्हणाल्या, या मुलांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे आणि त्यांच्या पालकांचेही इथे आल्यावर आम्ही किती छोटे आहोत हे जाणवले। या विशेष मुलांमध्ये पालक शिक्षकांमध्ये खूप मोठे धाडस आहे। ऐकू बोलू शकणारे नशीबवान असतात, मात्र ऐकू बोलू येत नसतानाही आपण इतरांपेक्षा कमी नाहीत हे दाखवण्याची या मुलांमधील जिद्द विशेष उल्लेखनीय आहे। या मुलांनी स्वतःचे अस्तित्व स्वतः निर्माण केले आहे। मला आजवर अनेक पुरस्कार मिळाले, मात्र या कार्यक्रमात मला येण्याची संधी मिळाली हा माझ्यासाठीचा सर्वात मोठा पुरस्कार आहे, अशा भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या। हा क्षण येथे जमलेल्यांच्या आयुष्यातील भावना पूर्ण आणि हळवा आहे असे सांगत विजय बावीसकर म्हणाले, या विशेष मुलांसाठी कार्य करणाऱ्या संस्था, झटणारे शिक्षक आणि खचून न जाता मुलांच्या पाठीशी उभे राहणारे पालक यांना पाहिल्यानंतर माणूसपणा अजूनही जिवंत आहे याची प्रचिती येते। समाजात अजूनही चांगले लोक आहेत हे दिसून येत आहे। ऐकू येत असतानाही अनेक जण बधीर झाले आहेत। एकूणच समाज बधीर झाला आहे, पण ही मुले बधीर नाहीत याचा प्रत्यय या कार्यक्रमातूनच आला।
कोरेगाव पार्क येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या पोलीस ठाण्याचे उद्घाटन पुण्याच्या पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या हस्ते करण्यात आले. महापालिका आयुक्त महेश पाठक, सहपोलीस आयुक्त संजीव कुमार सिंगल, अप्पर पोलीस आयुक्त अनंत शिंदे, सुरेश कुमार मेखला, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डी जी मळेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे, पोलीस अधीक्षक राजेंद्र मुळीक आदी यावेळी उपस्थित होते. चांगले काम करण्यासाठी नागरिकांचा पोलिसांवर दबाव आवश्यक आहे. हा दबाव कायम ठेवल्यास पोलिसांच्या चुका कमी होतील, असे आवाहन मीरा बोरवणकर यांनी यावेळी केले. नागरिक आणि प्रसार माध्यमांच्या दबावामुळेच कोरेगाव पार्कच्या पोलीस ठाण्याचे काम लवकरच मार्गी लागले, असेही त्या म्हणाल्या. शहरातील इतर पोलीस ठाण्यांसाठी मार्गदर्शक ठरेल असे मॉडेल पोलीस ठाणे नागरिकांच्या सहकार्याने उभे करण्याचा मनोदय बोरवणकर यांनी व्यक्त केला. या ठाण्यासाठी मोठा पाठपुरावा करावा लागला आणि त्यात जिल्हाधिकारी विकास देशमुख यांची मोठी मदत झाल्याचा उल्लेखही त्यांनी केला. कोरेगाव पार्क भागातील या पोलीस ठाण्याला राज्य शासनाकडून 3 वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली होती. जर्मन बेकरी येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर या पोलीस ठाण्याच्या निर्मितीच्या कामाला वेग आला. नव्याने सुरू करण्यात आलेल्या या ठाण्यामध्ये 2 पोलीस निरीक्षक, 9 अधिकारी आणि 78 पोलीस कर्मचारी मिळून एकूण 89 कर्मचारी देण्यात आले आहेत. सध्या एका इमारतीमध्ये पोलीस ठाण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. पुढील काही दिवसात याच ठिकाणी इमारत उभारण्यात येणार आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 2 ते 2.5 लाख लोकसंख्या असून पोलीस ठाण्याची हद्द सुमारे 5 चौरस किलोमीटर इतकी आहे. निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी पुण्यातील इच्छुक उमेदवार एकापेक्षा एक नामी शक्कल लढवत आहेत. सन 2012 मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी सर्वच इच्छुक उमेदवार आपण केलेल्या कामाचा प्रचार करत असताना दिसत आहेत. तो लोकांसमोर सादर करण्यासाठी अनेक प्रकारचे कार्यक्रम घेऊन ते लोकांसमोर मांडत आहेत. त्यातील एक वेगळ्यापणा म्हणून शुक्रवार पेठेतील इच्छुक उमेदवार मिलिंद काची यांनी एक लांबी शक्कल लढवली आहे. हायटेक प्रचाराच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचेच 6 फुटी हुबेहूब त्यांच्यासारखेच दिसणाऱ्या फोटोंचे 10 कटआउट तयार करून घेतले आहेत. सध्या हे पुणेकरांसाठी आकर्षण ठरत असून या कटआउटची चर्चा पुण्यात सर्वत्र पसरली आहे. अनेक वर्तमानपत्रांमधूनही या कटआउटचे फोटो प्रसिद्ध झालेले असून या कटआउटला पाहण्यासाठी अनेक नागरिक गर्दी करत आहेत. या संदर्भात बोलताना मिलिंद काची म्हणाले, आजच्या या जगादरीच्या जीवनामध्ये आणि निवडणुकीचं वातावरण समोर, आता 15 दिवसावर निवडणूक आलेली आहे, याकरता प्रचारामध्ये काहीतरी नामी शक्कल आणि विविध प्रकारचा नाविन्यपूर्ण असा प्रचार करायचा आम्ही ठरवलेला आहे. याच्या अगोदर आम्ही प्रबोधन पुणेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम म्हणजे पुणेभर आपण गेले 5 वर्ष घेत आहोत. तर यंदाच्या वर्षी आमच्या कार्यकर्त्यांचा असा निर्णय झाला की बोर्ड आणि बॅनर लावण्यापेक्षा, प्रत्येक भिंती खराब करण्यापेक्षा किंवा एक ठिकाणी दिसण्यापेक्षा, जर ही नवीन कन्सेप्ट जर आपण आणली की आपले पोस्टर तयार करून किंवा आपले जे पक्ष उमेदवारी देईल त्याचं चिन्ह लावून प्रत्येक गल्ली बोळात ही पोस्टर उभी करून परत संध्याकाळी आपल्या मुख्य कचेरीवर आणून जमा करायची आणि त्याचा खर्चही आपण आचारसंहितेनुसार आपण त्याचा खर्च व बिले आपण तयार करणार आहोत. यंदाच्या वर्षी आम्ही ही निवडणूक वेगळ्या पद्धतीने आणि नाविन्यपूर्ण असे विविध टेक्निक वापरून आम्ही या निवडणुकीत उतरणार आहोत आणि नागरिकांचं लक्ष वेधणार आहोत आणि नागरिकांना ते नक्कीच पसंतीला उतरेल याची मी ग्वाही देतो. पक्ष जो निर्णय देईल तो प्रत्येक उमेदवारांनी मान्य करावा आणि जर उमेदवारी मिळाली तर पक्षातर्फे, आपण ज्या पक्षातर्फे इच्छुक आहोत त्याची उमेदवारी नक्की मिळावी, त्याकरता प्रयत्न करतात प्रत्येक उमेदवार. उमेदवारी प्रत्येकाला न देता फक्त एकालाच उमेदवारी मिळते, बाकीच्यांनी त्या उमेदवाराला साथ द्यावी हीच विनंती मी करतो. लहान मुलांचे आपले एक वेगळे भविष्य असते जे बघायला आणि त्याद्वारे अनुभवायला सगळ्यांनाच आवडते, असे मत खाली डोकं वर पाय या चित्रपटाचे दिग्दर्शक अजय सिंग यांनी व्यक्त केले. जीवनाचे तत्वज्ञान हसत खेळत सांगणे आणि पोहोचवणे किंवा उपरोधिक विनोदांनी चिमटा काढत त्याची जाणीव करून देणे या धर्तीवर आधारित खाली डोकं वर पाय हा चित्रपट आहे. यात गावातील 2 मित्र, एक सदन घरातील शाळेत जाणारा आणि दुसरा मेंढपाळ. शिकणारा मुलगा आपल्या मेंढपाळ मित्राला शाळेतल्या गोष्टी सांगतो, त्यामुळे मेंढपाळाची कल्पनाशक्ती वाढू लागते. एकदा त्या सदन घरातील मुलगा शहरात सर्कस बघून येतो आणि त्याचे वर्णन सर्वांना सांगतो. ते ऐकून मेंढपाळ मुलगा सर्कस बघण्याचा हट्ट करतो.
काकांसोबत जातो, मात्र काका सर्कस दाखवत नाहीत हे कळल्यावर तो शहरात हरवतो। तासाभराने सापडल्यावर तो गावात परत येतो। परत आल्यानंतर मित्रांना मुंबई शहराचे वर्णन तो ऐकवतो। ते सर्कसशी अगदी मिळते जुळते असते। चित्रपटाच्या संकल्पनेविषयी या चित्रपटाचे दिग्दर्शक अजय सिंग म्हणाले, मुले केंद्रस्थानी ठेवून चित्रपट बनवल्याने चित्रपटाला एक जिवंतपणा येतो। त्यामुळे हल्ली लहान मुले केंद्रस्थानी ठेवून चित्रपट बनवण्याचे प्रमाण वाढत आहे। एकदा मित्राच्या गाडीवर भरधाव जात होतो तेव्हा हे तर एसएल वर्ल्ड पेक्षा भीतीदायक आहे हे सहज मनात आल्यावर वाटले हा उत्तम विषय होऊ शकतो। आपण जे जगतो त्यापासून अनभिज्ञ असणाऱ्या माणसाने जर ते बघितले तर ते सर्कस सारखेच भासेल। रोज किती जोखीम घेऊन आपण राहतो याची जाणीव झाली। त्याच निरागस डोळ्यांनी ते सांगण्याचे ठरवले आणि चित्रपट उभा राहिला असेही त्यांनी सांगितले। राज्यात ठिकठिकाणी टोल वसुली विरोधात वारकऱ्यांसह विविध संघटना एकत्र आल्या असून टोल वसुली रद्द करण्यात यावी अशी मागणी या संघटनांनी केली आहे। टोल वसुलीतून मोठी लूट होत असल्याने वारकरी संप्रदायाचे बंड्या दादा कराडकर त्यांच्यासह क्रांतीवीर प्रतिष्ठान, व्यसनमुक्ती युवा संघ, महाराष्ट्र आणि शेतकरी संघटना, सजग नागरिक मंच, नागरिक कृती मंच, ग्राहक संघ, नगर यासारख्या विविध संस्था एकत्रित आल्या आहेत। त्यांनी केलेल्या पाहणीतून टोल वसुलीतील काही आक्षेपार्ह गोष्टी समोर आल्या आहेत। रस्त्याचे कोणतेही टेंडर हे ग्लोबल टेंडर असावे, ते स्थानिक वर्तमानपत्रात देऊ नये अशी अपेक्षा समितीने व्यक्त केली आहे। शासनाचा बीओटी तत्वाची ढाल पुढे करून राजकीय नेते, शासकीय अधिकारी, मोठे कॉन्ट्रॅक्टर यांनी संगनमत करून लूट केल्याचा आरोपही कराडकर यांनी केला। एकूण खर्चाच्या 98% काम झाल्यानंतर तसेच उर्वरित काम 60 दिवसांच्या आत करणे अपेक्षित असताना टोल वसुलीचे प्रमाणपत्र दिले जाते, मात्र टोल वसुली लवकर चालू करण्यासाठी 98% काम नसतानाही प्रमाणपत्र दिले जाते। नवीन पायाभूत सुविधा निर्माण करण्याऐवजी जुन्या रस्त्यांचे रुंदीकरण करून सर्रास टोल वसुली केली जाते। टोल रोड मुळे अपघात कमी होण्याऐवजी वाढले असून टोल गोळा करण्यास जादा मार्ग न ठेवल्याने वाहनांचा आणि लोकांचा वेळ वाया जात आहे। यासारख्या विविध आक्षेपार्ह गोष्टी समितीने मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत, मात्र त्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच जनतेची होणारी लूट थांबवावी तसे न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या संघटनांनी यावेळी दिला। दांडगाई काही करत समजा तर त्याला त्या ठिकाणी टोल नाक्यावर असलेली जी मुलं, जी सगळी मुलं गुंड प्रवृत्तीचीच असतात, त्या टोल नाक्याची वसुली ज्याला दिलेली असते तो मोठा गुंडच असतो, मुळात राजकीय गुंड असतो, राजकीय लोकांचा त्यांना वरदहस्त असणारे असे ते गुंड असतात, त्यांच्याद्वारा ते सगळी वसुली केली जाते। त्या ठिकाणी मग तो एखाद्या वाहनवाल्याने प्रतिकार केला तर त्याला मारहाण करणं, त्याच्या वाहनाचं नुकसान करणं हेही प्रकार त्या ठिकाणी केले जातात। माझ्यासारखा मनुष्य महाराष्ट्रामध्ये कीर्तन करत फिरत असताना मी बहुतेक टोकर दोन नाकर मी भांडण्याचंच काम करत असतो, भांडत असतो। माझ्यासारख्या माणसाला भांडावं लागतं, कीर्तनकार म्हणून सांगावं लागतं त्यांना। जनतेची लूट करणारे जे आमदार, खासदार किंवा बाकीचे जे राजकीय लोक आहेत, ज्यांच्या लाल दिव्याच्या गाड्या आहेत, की जे जनतेची लूट करतात त्यांना त्या टोल नाक्यावर फ्री दिलं जातं, मोफत की सूट दिली जाते। आणि जे जनतेचं जागरण करतात, समाज प्रबोधन आम्ही करतो, आमच्यासारखे कीर्तनकार, त्यांच्याकडून सक्ती टोल वसूल केला जातो। म्हणजे टोल देणाऱ्या माणसाला प्रत्यक्ष माहित आहे की माझे हे पैसे माझ्यावर अत्याचार होतोय, मी देत पण तो नाही देत आणि तो देत असतो। त्या लाईनमध्ये होतीनंतर
एक मनुष्य भांडू लागला तर आपला अनुभव असा आहे की बाकी म्हणजे सगळ्या गाड्या लगेच हॉर्न वाजवायला सुरुवात करतात, कारण त्यांना उशीर परवडत नाही. ते म्हणतात पैसे गेले तर मला उशीर नको आहे. असा एकंदर हा प्रकार आहे. अन्य जी आंदोलन उभी राहतात त्या आंदोलनामध्ये काही सांघिक शक्ती उभी राहते. उदाहरण सांगायचं म्हटलं तर शेतकरी संघटनेचं जे आंदोलन उभं राहतं त्यामध्ये सगळे शेतकरी ऊस बागायतदार असतात, त्यांच्या मला दर हवा असतो, पण असे काही शेतकरी संघटित एकाठी घेऊ शकतात. टोल नाक्याबद्दल सामुदायिक रीतीनं कोणी उभं राहू शकणार नाही, तेव्हा इतर कोणतेही वाहनधारक आपल्या एका ठिकाणी नसतात, त्यामुळे हे आंदोलन अशा सांघिक रीतीनं उभंच राहत नाही. म्हणून आज आपल्याला या ठिकाणी ज्या संघटना आहेत त्या संघटनेने मनावर घेतलेलं आहे. सत्तावादी राजकारणामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडले असून भ्रष्टाचाराने कळस केला आहे, असे प्रतिपादन बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेत श्री म माटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित माटे यांचे सामाजिक विचाराच्या संदर्भात या विषयावर ते बोलत होते. कार्याध्यक्ष माधवी वैद्य, कार्यवाहक मिलिंद जोशी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना प्राध्यापक देशपांडे म्हणाले, अनेक वर्षांनंतर जाती अंधाची लढाई आजही संपलेली नाही. अशा परिस्थितीत माटे यांचे सामाजिक विचार आजही मार्गदर्शक आहेत. उपेक्षितांचे जीवन आणि दुःख साहित्यातून समाज घडवताना येतो यावर त्यांचा विश्वास होता. अस्पृश्यांचे प्रश्न तर्कशुद्ध पद्धतीने मांडले. आजची विषमता आणि त्या आधारावर चालणारे राजकारण यामुळे समाजव्यवस्था विस्कटलेल्या अवस्थेत आहे. अशावेळी माटे यांचे लेखन अभ्यासातून त्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. पुढे ते म्हणाले, आरक्षणामध्ये समानतेचे सत्र आहे, मात्र आज ते विसरले गेले आहे. जातीच्या अंताची लढाई स्वतःच्या जातींना सांभाळून घेत आहे, त्याला सोशल इंजिनिअरिंगचे गोंडस नाव दिले जाते, ही शोकांतिका आहे. स्त्रियांची प्रतिष्ठा वृत्तपत्रातील पेज 3 संस्कृतीमधून वाईट पद्धतीने व्यक्त होते, मात्र त्याविरोधात कोणी बोलत नाही. सामाजिक विषमतेचे मूळ असलेली आर्थिक विषमता दूर झाल्याशिवाय समाज एकसंध होणे अशक्य आहे, असे विचार माटे यांनी 50 वर्षांपूर्वीच मांडले. मात्र त्यांनाही एका ठराविक वर्गामध्ये बसवण्याचा प्रयत्न केला जातो ही बाब चिंता व्यक्त करायला लावणारी आहे. मानवी जीवनाचे साफल्य परस्परांच्या सामंजस्यामध्ये आहे, हा विचार माटे यांनी मांडला. त्यांचे लेख व्यक्तीचा सन्मान वाढवणारे होते. अपेक्षित स्त्रियांच्या दुःखांऐवजी त्यांनी संवेदनशीलपणे लेखन केले असेही ते म्हणाले.